आज सहा ऑगस्ट मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सातशे चाळीस शिवकाळात वेंगुर्ले हे महत्त्वाचे बंदर होते व औद्योगिक केंद्रही होते डच फॅक्टरीने तिथे जाडे भरडे व पातळ कापड तयार करण्यासाठी केंद्रे काढली होती वेंगुर्ला हे शहर मोठे होते हिंदुस्थानातले सर्वात चांगले रस्ते तिथे होते किनारपट्टीवरील व्यापारी केंद्र म्हणून तर ते प्रसिद्ध होतेच तरी हिंदुस्थानातील इतर भागातही वेंगुर्ला व्यापारी केंद्र म्हणून अतिशय प्रसिद्ध होते बार्सोलार आणि कर्नाटकातल्या पुष्कळ भागातून या बंदरामध्ये झाजे येत असत तांदूळ सोरा मीठ घेऊन जात असत मिठाने भरलेली ही झाजे मनेरला नेली जात असत बवेरिया जपान बंगाल सिलोन येथील झाजे या बंदरामध्ये येत असत व तिथून ते गलबते माल भरून सुरत बसरा लाल समुद्र या भागात पाठवले जात असत शिवाजी महाराज अरब राष्ट्रांशी या बंदरातून व्यापार करीत असत मराठे या बंदरात कर्नाटकात खरेदी केलेला माल मस्तकला जाणाऱ्या गलबतून त्या प्रदेशात पाठवून देत असत निशानी होण नावाची नाणे पाडणारी टांगसाळ या शहरामध्ये होती भौगोलिक आर्थिक कारणामुळे नसली तरी राजकीय कारणामुळे या शहराची प्रगती झाली होती डिचोले हे या मराठी राज्यातील सर्वात मोठे ठाणे होते इथे इंग्लिश फ्रेंच डच पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपली घरे बांधली होती यामुळे परदेशी नागरा नागरिकांचे शहर म्हणून वेंगुर्ले त्याकाळी प्रसिद्ध होते त्यामुळे वेंगुर्लेची लोकसंख्या ही खूप वाढली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी